बातम्यांबरोबरच मुलाखती, जाहिराती, डॉक्युमेंटरी, जिंगल, संवाद आदींची निर्मिती व प्रसारण करणारी टेक्नोसॅव्ही पत्रकारिता म्हणजे संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। बातमी आहे वाईतून। वाई तालुक्यातील पशुसेवा देणारे खासगी व सरकारी पदविकाधारक डॉक्टर यांनी शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र यामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना मोठी चिंता निर्माण झाली आहे। वाई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। तसेच महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद नागपूर यांच्याकडून देण्यात आलेला आदेश त्वरित स्थगित करण्यात यावा यासह विविध मागण्या यावेळी वाई तालुका संघटनेच्या वतीने डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी, डॉक्टर सत्यजित नेमाडे, डॉक्टर अमोल चौधरी व डॉक्टर श्रीधर महांगडे यांनी केल्या आहेत। पाहूयात कोणत्या आहेत त्या मागण्या। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी। आमचं वाई तालुका पशुधन पर्यवेक्षक पदविका आंदोलन चालू आहे। त्याच्यामध्ये शासनाने पदविका धारकांविरुद्ध जी कारवाई करण्याचं जे धोरण आखलं आहे ते बंद करावं म्हणून पदविका धारकांनी पूर्णपणे काम बंद ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर शासनाने 1984 ॲक्टनुसार पदविका धारकांच्या नोंदण्या कराव्यात किंवा 1984 ॲक्टमध्ये बदल करावं, तरी पण ते कायद्यामध्ये जो बदल करायला पाहिजे तो करावात अशा आमची इच्छा आहे। पशु खाजगी काम किंवा पशुसेवा करण्यास परवानगी द्यावी। कोरोनाच्या काळातसुद्धा आमच्या सर्व पशुधन पदविका पर्यवेक्षक असलेल्या मुलांनी किंवा त्या जुन्या व्यक्तींनी जे खेड्यापाड्यांमध्ये जाऊन पशुधन व्यवसाय किंवा पशुधन सेवा जेवढी पुरवलेली आहेत ती पण आमची इच्छा आहे की इतर वेळेससुद्धा चालू राहावीत। जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन पदविका धारकांचं चालूच राहणार आहे। यामध्ये 36 खाजगी डॉक्टर व 12 सरकारी डॉक्टरसुद्धा पदविकाधारक आणि त्यांनी जे धोरण नवीन 1984 ॲक्टनुसार त्यांनी धोरण अवलंबलं आहे की यांच्यावरती कारवाई करावी बोगस डॉक्टर, तर या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे वाई तालुक्यातील सर्व डॉक्टर निषेध करत आहोत। आपले गाव, वाडी, वस्ती, शहर आणि परिसरातील कार्यक्रम उपक्रमांचे वार्तांकन करणारी नंबर 1 वाहिनी म्हणजेच संकल्प न्यूज मराठी।